आमचा चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. तर बघा, या आधीच्या लेक्चरमध्ये आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट याच्याबद्दल शिकलेलं आहे. तर आता आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. तर बघा, असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन या दोघांच्यामधला डिफरन्स पण आपण बघितलेला आहे. असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हटलं तर त्याच्यामध्ये फक्त एकच पेरेंट्स असतो आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हटलं तर त्याच्यामध्ये दोन पेरेंट्स असतात, मेल आणि फिमेल. ह्या दोघांचे मेल आणि फिमेल गॅमेट्स फ्यूज झाल्यानंतर आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन घडत असतं, हे आपल्याला माहीत आहे. तर ह्याच्यावरून सेक्शुअल रिप्रोडक्शनची डेफिनेशन कशी केलेली आहे बघा, इट इन्व्हॉल्व्स फ्युजन ऑफ टू कॅम्पेटेबल गॅमेट्स ऑर सेक्स सेल. टू कॅम्पेटेबल गॅमेट्स मीन्स म्हणजे काय सांगितलंय बघा, एक असणार आहे तो मेल गॅमेट असणार आहे आणि दुसरा जो असणार आहे तो फिमेल गॅमेट असणार आहे. हे दोन्ही गॅमेट ज्याला फ्यूज होतात त्याला त्याच्यापासून हा तयार होणारा हा काय असतो तर डिप्लॉइड हा झायगोट तयार होत असतो. आणि ह्या प्रोसेसला आपण काय म्हणत असतो तर सेक्शुअल रिप्रोडक्शन. मेल गॅमेट हा हॅप्लॉइड असतो, फिमेल गॅमेट हा सुद्धा हॅप्लॉइड असणार आहे आणि त्याच्यापासून तयार होणारा झायगोट जो आहे तो काय असतो तर डिप्लॉइड असतो. तर ही जी प्रोसेस आहे ह्याला आपण काय म्हणतो तर सेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हणत असतो. कुठलाही लिव्हिंग ऑर्गॅनिझम ज्याला रिप्रोड्यूस होत असतो त्याच्या अगोदर तो काय होत असतो तर मॅच्युअर होत असतो. पूर्णपणे मॅच्युअर झाल्यानंतर ॲट द टाइम ऑफ मॅच्युरिटी एनी ऑर्गॅनिझम्स कॅन बी रिप्रोड्यूस सेक्शुअली. इन प्लांट्स फ्लावर इज ए स्पेशलाइज्ड ऑर्गन फॉर रिप्रोडक्शन, सेक्शुअल रिप्रोडक्शन. इन प्लांट्स फ्लावर इज द मेन रिप्रोडक्टिव ऑर्गन इन रिप्रोडक्शन. इन सेक्शुअल रिप्रोडक्शन इट फंक्शन्स फ्लावर. फ्लावरचं मेन फंक्शन जर आपण बघितलं तर आपण बाकीचे फंक्शन तर आपल्याला माहीतच आहेत, त्याच्याबरोबरचं मेन त्याचं महत्त्वाचं फंक्शन म्हणजे काय आहे तर रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन करणं हे फ्लावरचं मेन महत्त्वाचं काम आहे. तर कुठलाही एखादा टिपिकल फ्लावर जर आपण घेतला आणि त्याचे पार्ट्स जर आपण बघितलं तर आपल्याला कुठले कुठले पार्ट्स त्याच्यामध्ये दिसतात बघा. एखादा टिपिकल फ्लावर फॉर एक्झाम्पल धतुरा घेतला किंवा हिबिस्कस घेतलं, जास्वंदीचं फूल घेतलं आणि त्याचा टीएस किंवा एलएस घेऊन जर आपण त्याचा बघितला तर त्याच्यामध्ये आपल्याला आतमध्ये कुठले कुठले पार्ट्स दिसणार आहेत बघा. सगळ्यात बाहेरच्या साईडला आपल्याला इथं ग्रीन कलरची छोटी पानं दिसतात, ह्या पानांना आपण काय म्हणतो तर कॅलेक्स. ही जी पानं असतात त्याला आपण कॅलेक्स असं म्हणतो. ह्या फुलाच्या ज्या पाकळ्या आहेत त्यांना आपण म्हणतो करोला. कॅलेक्स आणि करोला हे फुलाच्या बाहेरचे सगळ्यात बाहेरचे दोन पार्ट्स आपल्याला दिसतात. हा जो आहे तो पेडिसील म्हणजे त्या फुलाचा दांडा असतो आणि त्याच्यावरती हे ग्रीन कलरचे जे दिसतात त्याला आपण कॅलेक्स असं म्हटलेलं आहे. आणि वरचे जे पेटल्स असतात, पेटल्स म्हणजे हे कलरफुल असतात, वेगवेगळ्या कलरचे असतात, ह्या सगळ्यांना आपण मिळून काय म्हणत असतो तर करोला म्हणतो. कॅलेक्स आणि करोला हे जे दोन पार्ट्स आहेत फ्लावरचे हे ॲसेसरी वल्स आहेत. ॲसेसरी वल्स म्हणजे काय सांगितले बघा, सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये हे दोन पार्ट्स मदत करतात, हे इसेन्शियल नाही की ह्याच्यामुळेच रिप्रोडक्शन घडतं आहे असं नाही. म्हणून यांना काय म्हटलेलं आहे तर असेसरी वल्स असं म्हटलेलं आहे. आणि आत फुलाच्या आतमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला इसेन्शियल वल्स फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन हे दिसतात. तर मध्ये सेंटरला जर आपण कुठल्याही फुलामध्ये बघितलं तर असा हा जो पार्ट दिसतो ह्याला आपण फिमेल पार्ट म्हणतो. सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी असणारा हा फिमेल पार्ट, त्याच्यावरचा हा वरचा जो पार्ट आहे त्याला म्हटलेला आहे स्टिग्मा. त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे याला म्हटलेला आहे स्टाइल. आणि त्याच्यानंतर ही खालची जी असते त्याला म्हटलेला आहे ओव्ही. ओव्ही आणि ह्या तिघांना मिळून स्टाइल, स्टिग्मा आणि ओव्ही म्हणजे हा कम्प्लीट जो पार्ट आहे ह्या कम्प्लीट पार्टलाच आपण म्हणतो फिमेल रिप्रोडक्टिव्ह वर. रिप्रोडक्टिव्ह व म्हणजे त्याला म्हटलेलं आहे गायनेशियम. गायनेशियम फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे हा. त्याच्यामध्ये तीन पार्ट्स असतात, फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट म्हणजेच गायनेशियम होतो आपण त्याला. आणि त्याच्यामध्ये तीन पार्ट्स केलेले आहेत, वरचा जो पार्ट आहे त्याला स्टिग्मा, हा मधला जो पार्ट आहे त्याला स्टाइल आणि खालच्या साईडला जो फुगीर भाग दिसतो त्याला म्हटलेला आहे ओव्हरी. हा गायनेशियम हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आणि इसेन्शियल पार्ट आहे कारण हा रिप्रोडक्शनमध्ये मदत करतो म्हणून ह्याला इसेन्शियल पार्ट असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा पार्ट आपण बाजूला त्याच्या बघतो, हे जे पार्ट्स असतात ते मेल पार्ट्स असतात. असे हे मेल पार्ट्स आपल्याला भरपूर दिसत असतात. त्याच्यामध्ये हा वरचा जो भाग आहे ह्याला म्हटलेला आहे अँकर.
आणि त्याच्यानंतर हा जो खालचा भाग असतो त्याला म्हणतात फिलामेंट. आणि ह्या दोघांना मिळून आपण म्हणतो मेन रिप्रोडक्टिव्ह वॉल. आणि ह्याला आणखी एक दुसरं नाव आहे ते अँड्रोशियम. अँड्रोशियम तर हे चार पार्ट जे आहेत कुठले कुठले बघा. पहिल्यांदा सगळ्यात खालून बाहेरून बघितला तर हा एक नंबरचा कॅलेक्स, त्याच्यानंतर दोन नंबरचा जो आहे तो करोला, तीन नंबरला जो आहे तो गायनेशियम आणि चार नंबरला जो आहे तो अँड्रोशियम. हे चार पार्ट्स काय आपल्याला काय दिसत असतात तर कुठल्याही एखाद्या फुलाचा एलएस, एलएस मीन्स लॅटरल सेक्शन जर आपण उभा छेद जर घेतला तर आपल्याला त्याच्यामध्ये हे चार पार्ट्स हे दिसत असतात. त्याच्यामधला कॅलेक्स आणि करोला असेसरी वॉल्स आहेत. असेसरी वॉल्स म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मदत करणारे पार्ट्स आहेत. तर अँड्रोशियम आणि गायनेशियम हे इसेन्शियल वॉल्स आहेत म्हणजे ज्याच्यामुळं सेक्शुअल रिप्रोडक्शन घडतं आहे असे हे दोन पार्ट्स म्हणजे अँड्रोशियम आणि गायनेशियम हे असतात. तर ह्या पद्धतीनं हा एल एस बघितला. त्याच्यानंतर आता आपण एक एक पार्ट ह्याच्यामधला बघत जाणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया ह्याच्या आतमधला हा जो मेन पार्ट आहे, मेन रिप्रोडक्टिव्ह पार्ट म्हणजेच अँड्रोशियम. ह्या अँड्रोशियमचं स्ट्रक्चर कसं असतं हे आपण बघणार आहे दिलेलं आहे. असे हे भरपूर जे पार्ट्स आहेत ह्या सगळ्या पार्ट्सना सगळ्यांना मिळून आपण अँड्रोशियम म्हणतो. आणि त्याच्यातला एकच बाजूला काढून घेतला तर ह्याला आपण म्हणतो स्टेमेन. स्टेमेन असं म्हणतो. मग अशी तुम्हाला नावं सांगितलेली आहेत. हा वरचा जो भाग आहे त्याला म्हणतो आपण अँथर. आणि त्याच्यानंतर हा जो भाग आहे त्याला म्हणतो आपण फिलामेंट. आणि त्याच्यानंतर इतर काही जे आहे त्याला आपण म्हणतो कनेक्टिव्स. त्या पद्धतीनं आपल्याला कुठलाही एखादा अँथर जर आपण बाजूला केला तर त्याच्यामध्ये आपल्याला हे तीन पार्ट्स दिसत असतात. आपण अगदी जवळून जर बघितलं तर ह्या अँथरमध्ये आपल्याला दोन लोब हे दिसत असतात, दोन लोब दिसतात. म्हणून ह्या अँथरला आपण काय म्हणत असतो तर बायलोबड अँथर, बायलोबड अँथर असं म्हटलेलं आहे. कारण ह्याच्यामध्ये आपल्याला दोन लोब हे दिसत असतात. मात्र ह्या लोबचा आपण जर टी एस घेतला, त्याचा छेद घेतला आणि आतमध्ये जर बघितलं तर ह्या लोबमध्ये आपल्याला टोटल चार पार्ट्स दिसतात. म्हणून म्हणजेच लॉक्युल्स आतमधल्या हे पोकळ्या ज्या आहेत त्या चार पोकळ्या आपल्याला म्हणजे एक दोन तीन चार अशा ह्या चार पोकळ्या दिसतात. म्हणून त्याला काय म्हणतो आपण टेट्रालॉक्युलर. टेट्रालॉक्युलर आतमध्ये चार चेंबर आहेत म्हणजे एका लोबमध्ये दोन चेंबर आणि दुसऱ्या लोबमध्ये दोन चेंबर. ह्या पद्धतीनं टोटल आपल्याला चार चेंबर्स म्हणजेच लोब दिसत असतात. म्हणून त्याला आपण काय म्हणतो तर टेट्रालॉक्युलर. म्हणजे कुठलाही अँथर जर बघितला आपण तर दिसताना बाहेरून आपल्याला तो बायलोबड दिसतो, दोन लोब असल्यासारखे दिसतात. आणि आतून जर आपण त्याचा टी एस घेऊन बघितला तर त्याच्यामध्ये आपल्याला टेट्रालॉक्युलर म्हणजे चार लोब हे दिसत असतात. आता त्याच्यानंतर पुढचा पार्ट आपण जर ह्या टीएस अँथरचा जर टी एस घेऊन बघितला तर त्याच्या आतमध्ये आपल्याला काय काय दिसणार आहे. आता सांगितलं तुम्हाला हा अँथर जो आहे तो मेल रिप्रोडक्टिव्ह वॉल आहे, मेन इसेन्शियल वॉल आहे तो. आणि त्यामुळे त्याचा जर टी एस आपण घेऊन बघितला तर त्याच्या आतमध्ये आपल्याला कसं स्ट्रक्चर दिसणार आहे का. अँथर हा बायलोबड आहे म्हणजे ह्या पद्धतीनं आपल्याला हे दोन लोब, इथून इकडचा एक लोब आणि इकडचा एक लोब असे हे दोन लोब दिसतात. मात्र आतमध्ये ह्याच्या आतमध्ये हे आपल्याला किती लोब लॉक्युल्स आहेत तर असे हे चार लॉक्युल्स आतमध्ये दिसत असतात. म्हणून त्याला आपण टेट्रालॉक्युलर असं म्हटलेलं आहे. ह्या टी एसमध्ये आपण जर मायक्रोस्कोपमधून बघितलं तर सगळ्या बाहेरच्या साईडचा हा जो लेअर आहे ह्या लेअरला आपण म्हणतो इपिडर्मिस. इपिडर्मिस सगळ्यात बाहेरच्या साईडला जो लेअर असतो त्याला म्हटलेला आहे इपिडर्मिस असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर दोन ते तीन लेअर जे असतात ते मिडल लेअर असतात. त्याच्यानंतरचा लेअर जो असतो त्याला मिडल लेअर असं म्हटलेलं आहे. इपिडर्मिस हा थीन लेअर असतो, सिंगल लेअर आहे. त्याच्यानंतर मिडल लेअर जो आहे तो थीन वॉल्डच असणार आहे, मात्र फायब्रस टिश्यूपासून बनलेला असतो. ह्याचे एक किंवा दोन लेअर ह्याच्या आतमध्ये असतात. त्याच्या आतमध्ये इथं हे मिडल लेअर झाल्यानंतर आणखी इथं आपल्याला जो लेअर दिसतो त्याला म्हटलेला आहे एंडोथिशियम. एंडोथिशियम म्हणजे सगळ्यात आतला लेअर. आणि त्याच्या आतमध्ये आणखी एक आपल्याला जर बघितलं तर मोठे मोठे सेल जे दिसत असतात ह्या सेलना आपण म्हणतो टेपेटियम. टेपेटियम असं म्हणत असतो. आणि ह्याच्या आतमध्ये जे सेल आहे त्या सेलना आपण काय म्हणतो MMC म्हणजे मायक्रोस्पोर मदर सेल. मायक्रोस्पोर मदर सेल ज्या मायक्रोस्पोर मदर सेलमध्ये मेओसिस घडत असते आणि त्याच्यापासून पोलन ग्रेन्स हे तयार होत असतात. म्हणजे कुठल्याही अँथरचा जर आपण टी एस घेऊन बघितला तर त्याच्यामध्ये आपल्याला ह्या पद्धतीने हे भाग दिसत असतात. सगळ्यात बाहेरचा जो लेअर आहे त्याला इपिडर्मिस म्हटलेला आहे. त्याच्यानंतर फायब्रस टिश्यूचा जो लेअर आहे त्याला मिडल लेअर म्हटलेला आहे. त्याच्यानंतर एंडोथिशियम आहे,
त्याच्या आतमध्ये ज्या ह्या लोब्युल्स आहेत, चार लोब्युल्स जे आहेत त्याच्यामध्ये मोठे जे सेल दिसतात त्याला टेपिडियमचे सेल म्हटलेलं आहे. ते न्यूट्रिटिव्ह आहेत. न्यूट्रिटिव्ह म्हणजे ह्याच्या आतमध्ये ज्याला पोलन ग्रेस तयार होत असतात त्याला न्यूट्रिशन देण्याचं काम हे कोण करत असतात, तर हे टेपिडियम करत असतात. आणि त्याच्या आतमध्ये हे जे सेल आहेत, हे सेल जे आहे त्याला काय म्हटलेलं आहे, तर मायक्रोस्पोर मदर सेल. मायक्रोस्पोर मदर सेल याच्यामध्ये मेओसिस घडल्यानंतर आतमध्ये हे काय करतात, तर पोलन ग्रेन्स हे तयार करत असतात. मायक्रोस्पोर मदर सेलच पोलन ग्रेन्स तयार करत असतात. एक मायक्रोस्पोर मदर सेल जो आहे तो चार पोलन ग्रेन्स हे तयार करतो. म्हणजे एका मायक्रोस्पोर मदर सेलपासून चार पोलन ग्रेन्स हे तयार होत असतात. टेट्रार म्हटलेलं आहे त्याला. एका सेलपासून आपल्याला चार पोलन ग्रेन्स हे तयार झालेले दिसत असतात. ही मायक्रोस्पोर मदर सेलपासून पोलन ग्रेन तयार होण्याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसलाच काय म्हटलं जात आहे, तर मायक्रोस्पोरोजेनेसिस. मायक्रोस्पोर जेनेसिस म्हणजे मायक्रोस्पोरपासून मायक्रोस्पोर मदर सेलपासून मायक्रोस्पोर तयार होण्याची जी प्रोसेस आहे त्याला आपण मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणतो. त्याची डेफिनेशन कशी केलेली आहे बघा, ईच मायक्रोस्पोर मदर सेल डिवाइड मेओटिकली. मेओटिकली आपण पाठीमागं 11वीला बघितलेलं आहे, सेल डिव्हिजनच्या दोन पद्धती आहेत, मायटॉसिस आणि मेओसिस. मायटॉसिस सोमॅटिक सेलमध्ये घडतं आहे, तर जर्म सेलमध्ये मेओसिस घडतं आहे. मायक्रोस्पोर मदर सेल जर्म सेल आहेत आणि त्यामुळे तिथं मेओसिस घडत असतं आहे. आणि एका मायक्रोस्पोर मदर सेलपासून चार पोलन ग्रेन्स हे तयार होत असतात, म्हणून त्याला टेट्राड म्हटलेलं आहे. टेट्राड म्हणजे चार. आणि हे मायक्रोस्पोर मदर सेलपासून जे पोलन ग्रेन्स तयार होतात हे हॅप्लॉइड तयार होतात. मायक्रोस्पोर मदर सेल हा डिप्लॉइड असतो, मात्र त्याच्यापासून तयार होणारे पोलन ग्रेन्स हा एक मायक्रोस्पोर मदर सेल असतो. आणि त्याच्यापासून तयार होणारे हे चार पोलन ग्रेन्स जे तयार होत असतात ते कसे असतात, तर हॅप्लॉइड असतो. हा डिप्लॉइड असणार आहे आणि त्याच्यापासून तयार होणारे हे चारही सेल हे कसे असतात, तर हॅप्लॉइड असतात. हॅप्लॉइड मायक्रोस्पोर हे तयार होत असतात. ह्या प्रोसेसलाच आपण मायक्रोस्पोरोजेनेसिस असं म्हणत असतो. आता ह्याच्यामधला एक मायक्रोस्कोप जर आपण बाजूला घेतला आणि त्याचं स्ट्रक्चर जर बघितलं तर हा मायक्रोस्कोप कशा पद्धतीनं दिसत असतो बघा. अबायोटिक असतात. अबायोटिकमध्ये रेन आहे, वॉटर आहे, विंड आहे, हे अबायोटिक. आणि इन्सेक्ट हे जे आहेत ते काय आहेत, तर बायोटिक फॅक्टर आहेत. त्याच्यामार्फत हा मायक्रोस्पोर जो आहे म्हणजेच पोलन ग्रेन्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हा जात असतो. तर ह्याच्या आतमध्ये आपण सेंटरला जर बघितलं तर आतमध्ये न्यूक्लियस असतो. इथं आतमध्ये न्यूक्लियस असतो, युनिसेल्युलर असतो. हा मायक्रोस्पोर हा युनिसेल्युलर आहे म्हणजे एका सेलपासून बनलेला आहे. सेंटरला आपल्याला न्यूक्लियस दिसतो, बाहेरच्या साईडला जे आवरण आहे त्याला एक्झाइन असं म्हटलेलं आहे, आतमध्ये जे आहे त्याला इंटाइन असं म्हटलेलं आहे. काही मायक्रोस्कोपमधला हा एक्झाइन जो असतो तो स्मूथ असतो. इथं डायग्राममध्ये ज्या पद्धतीनं दाखवलेला आहे त्या पद्धतीनं हा स्मूथ असतो, ज्याच्यामध्ये विंडमार्फत पॉलिनेशन होतं आहे, हवेमार्फत पॉलिनेशन होतं आहे, त्याच्यामध्ये हा एक्झाइन हा स्मूथ असतो. मात्र ज्याच्यामध्ये पॉलिनेशन म्हणजे मायक्रोस्पोर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यून पडणं म्हणजे याला आपण पॉलिनेशन म्हणतो. जर इन्सेक्टमार्फत जर पॉलिनेशन जर होत असेल तर त्याच्यामधला एक्झाइन हा कसा असतो, तर स्क्लप्चर्ड असतो. स्पाइनी स्क्लप्चर्ड असं म्हटलेलं आहे. ह्या पद्धतीनं हा काटेरी असतो. हे स्ट्रक्चर जे आहे हा एक्झाइनच आहे. हा बाहेरचा जो आहे तो एक्झाइन, आतमधला आहे तो इंटाइन, आतमध्ये न्यूक्लियस. ह्या दोन्हीपैकी कुठल्याही प्रकारचा मायक्रोस्पोर हा असू शकतो, पोलन ग्रेन्स असू शकतो. विंड मार्फत पॉलिनेशन होणार असेल, हवेमार्फत जातं आहे, त्यामुळे बाहेरचं एक्झाइन हे स्मूथ आहे, गुळगुळीत आहे, इझिली ते उडून जाऊ शकतो. मात्र जर इन्सेक्टमार्फत एखाद्या कीटकामार्फत जर पॉलिनेशन होणार असेल तर त्या कीटकाच्या पायाला ते चिटकून बसण्यासाठी बाहेरच्या साईडचा जो आवरण आहे म्हणजे एक्झाइन जे आहे ते कसं आहे, तर स्क्लप्चर्ड म्हणजे स्पाइनी आहे, जेणेकरून ते इन्सेक्टच्या पायाला अटॅच व्हावं. त्याच्यासाठी हा बाहेरचा एक्झाइन जो आहे तो स्पाइनी असतो. आणि आतमधला इंटाइन जसा आमकडा आहे त्याच पद्धतीनं हा स्मूथ असणार. त्याच्यानंतर अगदी बारकाईने जर आपण बघितलं आणखी तर ह्या एक्झाइनमध्ये आपल्याला होल दिसतात, पोर्स दिसतात. ह्या एक्झाइनमध्ये आपल्याला पोर्स दिसतात. ह्या पोर्सना आपण म्हणतो जर्म पोर. ह्या पोरना म्हटलेला आहे जर्म पोर. हा जर्म पोर जो आहे तो कशासाठी युजफुल असतो बघा, एखाद्या ठिकाणी पॉलिनेशन झालं आणि फर्टिलायझेशन व्हायच्या वेळेला ह्याच्यामधून पोलन ट्यूब जी बाहेर येत असते, तुम्हाला माहित आहे पॉलिनेशन झाल्यानंतर ह्याच्यामधून पोलन ट्यूब ही बाहेर येत असते. या पद्धतीनं पोलन ट्यूब तुम्ही टेन्थला पण शिकलेला आहे, ही जी पोलन ट्यूब बाहेर येत असते
पोलन ट्यूब, ही पोलन ट्यूब कशामधून बाहेर येत असते, तर या जर्म पोर मधून बाहेर येत असते. पोलन ट्यूब ही जर्म पोर मधून बाहेर येत असते आणि त्याच्यासाठी हे जर्म पोर आपल्याला कशामध्ये दिसतात, तर एक्झाइम मध्ये हे दिसत असतात. या पद्धतीने हे कुठल्याही एखाद्या पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर आपण बघायला मिळतंय. त्याच्यानंतर ह्याच्यामधलं हे एक्झाइन जे आहे महत्त्वाचं, सगळ्यात महत्त्वाचं बघा, हा एक्झाइन जो आहे तो कसा आहे बघा, कॉम्प्लेक्स आहे, नॉन बायोडिग्रेडेबल आहे, कॉम्प्लेक्स सबस्टन्सपासून बनलेला आहे, नॉन बायोडिग्रेडेबल म्हणजे त्याची कधीही झीज होत नाही किंवा ते कधीही खराब होत नाही असा हा सबस्टन्स आहे. आणि कुठल्या सबस्टन्सपासून हा एक्झाइन बनलेला आहे लक्षात ठेवा, स्पोरोपॉलिनिन नावाच्या सबस्टन्सपासून एक्झाइन हा बनलेला असतो. तर आतमधला जो एंटाइन आहे, इनर लेअर आहे तो, आणि तो कशापासून बनलेला आहे, तर सेल्युलोज आणि पेक्टिनपासून बनलेला आहे. आतमधला एंटाइन जो आहे तो सेल्युलोज आणि पेक्टिनपासून बनलेला आहे. तर इथंपर्यंत आपण बघितलेलं आहे मायक्रोस्पोरचं स्ट्रक्चर. तर बघा, सेक्शुअल रिप्रोडक्शन, एलएस ऑफ फ्लावर, फुलांमधले सगळे पार्ट्स, त्याच्यानंतर स्ट्रक्चर ऑफ अँथर, ह्याच्यामध्ये टीएस ऑफ अँथर, अँथरचं स्ट्रक्चर कसं आहे, आणि त्याच्यानंतर स्ट्रक्चर ऑफ द मायक्रोस्पोर म्हणजे पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर कसं आहे, इथंपर्यंत आपण आज बघितलेला आहे. त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट जो आहे तो पुढच्या लेक्चर.